नमस्कार मंडळी, मी स्वप्नीकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आमच्या धोंडीच्या पाण्यावरून. म्हणजे इकडे जो भाग आहे त्याला धोंडीचा पाणी बोलतो आणि हा असा आजूबाजूचा परिसर आहे. थेट कोकणातून तुमचं स्वागत आहे आणि असाच फेरफटका मारायला आलेलो. आमचा धोंडीचा पाण्याचा जो वल आहे त्या वलाला किती पाणी आलं आहे ते बघण्यासाठी आलेलो आणि मस्त असं भरून भरून वाहत आहे. इथे आम्ही आंघोळ करतो आणि मे महिन्यात तर पूर्ण इकडे सुकून गेलो. अजिबात पाणी नव्हतं, दरवर्षी असतं पण यावर्षी पाणीच नव्हतं. पण आता पाऊस पडायला लागला आहे त्यामुळे खूप असं पाणी आलं आहे. हे पाहू शकताय मस्त असं लय भारी आहे. आणि आमच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तरी आणि माझ्यासोबत बघा कोण आला आहे. आमचा कालू आला आहे, कुत्रा डॉगी. आणि आत्ता जातो आहे जी मे महिन्यामध्ये विहीर खोदली होती ना, थोडीशी 10 फुटापर्यंतच खोदलेली. त्याच्या पुढे अजून खोदायचं होतं पण पाऊस आले तर त्यामुळे ती राहिलेली. पण 10 फुटापर्यंत जी विहीर खोदलेली तिला पाणीसुद्धा लागलेलं आणि ते आता किती भरले ते तुम्हाला एवढीमध्ये दाखवणार आहे. तर मंडळी अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक वगैरे करा आणि कमेंटसुद्धा करा. चला मंडळी आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वाटा बघा, वाट्यांमुळे पूर्ण अशी झाडी झाडी आलेली आहे आणि पावसामुळे हे होतच असतं. पाऊस आता थांबला आहे थोडा वेळ पण इकडचा निसर्ग बघा किती एकदम भन्नाट सुंदर दिसतंय. हिला काय बोलतंय माहिती आहे काय तुम्हाला? त्याकडे चवईची पानं जी सेम केळीच्या पानांसारखी एकदम सेम दिसतात. हे बघा, आपल्या जर तुम्ही मागे व्हिडिओ जर पाहिला असतील तर तुम्हाला माहिती असेल की ह्या पऱ्याला किती पाणी होतं आणि आत्ता बघा किती पाणी आलं आहे. ते अगदी फुल्ल भरून हा जो वल आहे ना तो वाहून जात आहे पूर्ण. आणि हे पाणी बघून खूप छान वाटतंय. आणि सगळीकडून असं आमच्या आता इकडची जो भाग आलो आहे ना खालच्या साईडला तर तो पूर्ण पानतळी भाग आहे आणि पावसाळ्यात इकडे खूप उपली वगैरे होतात. आणि हे जे नांदरुकीचं झाड आहे ते पडलेलं आहे मस्त. या झाडाजवळ सावली असायची या झाडामुळे, सॉरी या दगडाजवळ सावली असायची या झाडामुळे, ते आता गेली सावली. आणि पाणी बघू शकता तुम्ही केवढं आलं आहे ते पऱ्याला. इकडे मागे लास्ट टाइम कपडे धुवायला सुद्धा आलेलो, पूर्ण आटलेलं. पण आता पाणी आलंय, चांगलं पाणी आलंय. हे बघू शकता बघा पाणी कसं आहे ते. पूर्ण कचरा बसला इथे. तळी पण आमची मस्त एकदम भरून गेले, निळ निळ असं थोडंसं निळ निळसर पाणी झालंय. अजून पूर्ण नाही झालंय पण होई. पाणी बघा किती आलंय ते. इकडून अशी पायवाट गेले आणि पुढे फुडून जेसीबी जाण्यासाठी रस्ता केलेला आहे. तर या पायवाटेवरून जातोय मी. इकडे बहुन आहेत आणि खूप सारे आंबे पडलेत आणि पातेरा बितेरा इतका भरपूर आहे ना. पातेऱ्याने आंबे सुद्धा पडलेत, माकडाने आंबे खाऊन टाकलेत अर्धे अर्धे. पाणी खूप आले खूप. इकडे किरवी लय मिळतात, खेकडी. पाणी जाऊन जाऊन बघा कसे मस्त वाटत आलेत. नाही असा पातेरा होता मे महिन्यात इकडे आणि ज्या भागातून जो पाणी गेलं आहे त्या भाग एकदम मस्त स्वच्छ झाला आहे.
हा बघा अशा प्रकारे खाली इकडे हा जो पाणी येतो ना तो वरतून विहिरीकडून येतो आणि विहीरसुद्धा किती भरले ते सुद्धा आपल्याला ठेवणे ते पाहायचं आहे. ओहो पूर्ण विहीर भरले, जेवढी खोदलेली तेवढी पूर्ण भरले. बघा इकडून पाणी उतरतंय आणि इकडून ह्या साईडनी खाली हा जो ढिगारा दिसतोय ना त्या ढिगाराच्या समोरच वल आहे आणि पूर्ण भरले, फुल्ल एकदम टम्म अशी भरलेली आहे. मस्त एकदम छान वाटतंय. त्या कोपऱ्यातून वलात पाणी जायला केलेलं आहे आणि खूप झरे आहेत. कालू ए कालू बघ किती पाणी भरलंय ते, पाणी बघ किती भरलंय ते, जाऊया चल चल जाऊया. अशा उपली सुटल्या तिकडे आणि हा जेसीबीचा रस्ता बघ कसा झालाय, पूर्ण पाणी येऊन येऊन उकरून गेलंय. पण काय नाही जेसीबी आणि माती सगळी वाहून गेले, पण पुन्हा जेसीबी जेव्हा येईल तेव्हा पुन्हा रस्ता इकडे बनेल. काय रस्त्याची अवस्था झाली बघा, सगळं पाणी इकडे आलेलं वाटतं. आत्ता जाऊया विहीर बघायला, विहिरीला किती पाणी आलं आहे ते. ही नवीन बनतोय आणि ज्या जुन्या विहिरी आहेत इथे वरती आहेत, त्या बघूया किती पाणी आलं आहे ते. या सगळीकडे नुसतं पाणीच पाणी झालंय. आणि आमच्या एका गावातील आईची सुपाऱ्यांची बाग, विहिरीजवळ पोचलो आणि हे बघा काय पाणी आलंय, बापरे पूर्ण भरल्या ती विहिरी. असं पाणी जर उन्हाळत असं तर किती सुखाचे दिवस असे आमचे, काय काय सांगू. या विहिरीत पाणी इकडचे जे झरे आहेत ना ते इकडे येतात त्या विहिरीत. विहिरीच्या पाईपमध्ये तिथे घाण सुटले ते काढतो. जिकडे तिकडे चोहीकडे सगळीकडे नुसतं पाणीच पाणी, इकडे पाणी इकडे पाणी इकडे तर पाणीच पाणी. थांब कालू मी येतोय थांब. पाणीच पाणी पाणीच पाणी. कसं वाटतंय तुम्हाला? मला तर छान वाटतं इकडे येऊन. मस्त सगळं झाडांची सावली आहे, पाऊस तर आता नाही आहे
आणि आता ऊन पडलंय थोडंसं, पाणी मस्त इकडे निवांत शांत असं, सगळीकडून असे खळखळणारे पाण्याचा आवाज, आहा एकच नंबर.